लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। ओबीसी और मराठा आरक्षण के मोर्चे के बीच आज नई मुंबई कांग्रेस ने मोदी सरकार के खिलाफ प्रदर्शन किया और पीएम पर तानाशाही का आरोप लगाते हुए जमकर हल्ला बोल किया। इंटक जिलाध्यक्ष रविन्द्र सावंत के नेतृत्व में कांग्रेस कार्यकर्ताओं ने नेरुल में मोदी सरकार के खिलाफ मुर्दाबाद का नारा लगाया। रविंद्र सावंत ने कहा कि सरकार संवैधानिक समरसता को बर्बाद करने और आरक्षण आंदोलन के जरिए समाज को बांटने में जुटी है, लेकिन कांग्रेस ऐसा नहीं होने देगी। देखिए रिपोर्ट। मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, आरक्षण मोदी सरकार पर तानाशाही का आरोप लगाते हुए आज नई मुंबई कांग्रेस ने नेरुल में विरोध प्रदर्शन किया। ब्लॉक अध्यक्ष रविंद्र सावंत के नेतृत्व में कांग्रेस कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने यहां मोदी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। रविंद्र सावंत ने कहा कि कांग्रेस ने शासन में रहकर जनता के लिए राजनीति की, लेकिन मोदी सरकार तानाशाही हुकूमत चलाकर संवैधानिक समरसता को ध्वस्त करना चाहती है। कांग्रेस नेताओं ने ईडी की कार्रवाई और ओबीसी आरक्षण को लेकर मोदी सरकार को कटघरे में खड़ा किया। पूर्व डिप्टी मेयर अविनाश लाल और दूसरे कांग्रेस पदाधिकारियों ने कहा कि केंद्र सरकार जनता को गुमराह कर रही है, लेकिन कांग्रेस इसे नहीं चलने देगी। आइए सुनाते हैं कांग्रेस नेताओं ने और क्या कुछ कहा। मराठा आरक्षण असू द्या, ये ओबीसी आरक्षण असू द्या, हे सर्व हे आरक्षण न देण्याचं काम आरएसएस सरकार करत आहे। आज आपण बीजेपी सरकारने पाहिलं, केंद्रामध्ये त्यांचे बहुमत असल्यामुळे पूर्ण त्यांनी ह्या आरक्षणाच्या विरोधी धोरण करून ह्या सुप्रीम कोर्टाचे पण जज पण त्यांचेच आहेत। आपण पाहिलं असेल की काही वर्षापूर्वी जजने पण राजीनामा देऊन बीजेपी सरकारच्या विरोध आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। म्हणजे ही देशामध्ये ही जी हुकूमशाही आहे, ही हुकूमशाही काँग्रेस पक्ष चालून देणार नाही। काँग्रेस पक्षाने राजकारण केलं पण गरिबासाठी राजकारण केलं, पण हे जनतेच्या आरक्षणच्या विरोधात कधी केलेलं नाही की आरक्षण हे हक्काचं आहे। ज्या बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की प्रत्येक समाजाच्या घटकालाही आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षणाला विरोध करणं आणि आरक्षण खोडून काढणं हे घटनेतून हे काम फक्त केंद्र सरकार करत आहे। म्हणून आम्ही केंद्र सरकारचा आज काळ्या फिती लावून या नेरुळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने निषेध करत आहोत। म्हणजे आज जो ओबीसी समाज या राजकीय क्षेत्रामध्ये पुढे आला होता, त्यांचं कुठेतरी कमीपणा करायचा आणि यांना पुढे रेटायचं नाही, त्यासाठी केलेला खटाटोप आहे। आणि त्या अर्थाने आज जे आमची प्रगती झाली आहे, आज आम्हाला जे आरक्षण होतं, आरक्षणाच्या माध्यमातून आमची काही लोकं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरसेवक असेल, ह्या पदावर गेल्यानंतर आमचे जे प्रश्न होते ते प्रश्न त्या त्या व्यासपीठावर मांडत होते आणि ओबीसीमध्ये न्याय भेटत होता। आणि न्याय भेटत असताना आज आरक्षण आमचे एवढे चांगले झालेले असताना आम्ही वेगवेगळ्या पदावर जात असताना हे ह्या आरएसएसच्या लोकांना बीजेपीवाल्यांना पटत नव्हतं आणि ह्यांचे आमची मुस्कट आम्ही कुठेतरी केली पाहिजे म्हणून यांनी आरक्षण रद्द केलेलं आहे। आणि ह्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहेत आणि आमचं आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही नवी कुठल्याही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या निवडणुका होऊ देणार नाही, एवढ्या त्या ठिकाणी ठामपणे सांगतो। ओबीसीचं आरक्षण रद्द केल्यामुळे सर्वसामान्यांना जे ओबीसीमध्ये आहेत त्यांना खूप नुकसान होणार आहे। जे मुलांना वगैरे ज्या फायदा मिळतो तो सगळा फायदा रद्द होईल। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातर्फे आम्हाला जे हक्क दिलेले आहेत ते आम्ही ह्याचे हक्क सोडणारे नाही। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार मोदी जे केंद्रामध्ये पंतप्रधान आहेत त्यांनी जी दिरंगाई केली, कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये जे पेपर डॉक्युमेंट द्यायला पाहिजे होते ते दिले नाहीत जनगणनेचे, त्यामुळं आज हे आरक्षण रद्द झालेलं आहे। ह्या केंद्र सरकारमध्ये त्यांचेच नेते आणि महाराष्ट्राचे सुपुत्र गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी जनगणना करावी अशी मागणी वारंवार केली असता तेही त्यांनी केली नाही, आणि त्यामुळं आज ओबीसींवर जो अन्याय होत आहे
त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ओबीसीच्या माध्यमातून या ठिकाणी जन आंदोलन केलेलं आहे। बता दें कि आज ही के दिन जब कांग्रेस मोदी सरकार के खिलाफ प्रदर्शन कर रही थी, उसी दौरान बीजेपी के नेता वासी में ओबीसी आरक्षण को लेकर महाराष्ट्र सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन में जुटे थे। जाहिर है एक ही दिन में सत्ता पक्ष और सरकार के खिलाफ चल रहे मोर्चे ने नवी मुंबई और महाराष्ट्र की राजनीति गर्मा दी है। ब्यूरो रिपोर्ट, टीवी वन इंडिया।